दादा आपण विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर आपण काय सांगाल, याबद्दल भूमिका काय असेल आपली? नमस्कार, माझं नाव संग्रामसिंह सूर्यवंशी, मी जळगाव शहर विधानसभेत अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. माझी जी निवडणूक चिन्ह आहे ते पानं आहे आणि 29 हा माझं बॅलेटवर क्रमांक आहे. मी ही विधानसभा लढवण्याचा निर्णय याच्यासाठी घेतला की मी एक युवा आहे आणि युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी, युवकांसाठी काम करण्यासाठी मी ह्या विधानसभेत माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. ह्या शहराला एक नवीन दिशा आणि एक नवीन ऊर्जा देण्याची माझी इच्छा आहे, जेणेकरून इथं इंडस्ट्रीज असो, स्पोर्ट्स असो, एज्युकेशन असो, इन्फ्रास्ट्रक्चर असो, IT असो, ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जळगावची भरारी झाली पाहिजे. इथं टुरिझम क्षेत्रामध्ये जळगाव पुढं गेलं पाहिजे. जे गोल्ड जळगावचं प्रसिद्ध आहे, इथं गोल्ड हब झाला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे इथं दाल परिवार मोठ्या प्रमाणात आहे, इथं फूड प्रोसेसिंग युनिट्स आले पाहिजे. ह्या माध्यमातनं जे जळगाव शहरातनं स्थलांतर झालेले युवा आहे ते परत या शहरामध्ये आले पाहिजे. या शहराची लोकसंख्या वाढली पाहिजे, हे शहर या शहराची भरभराटी झाली पाहिजे आणि या शहराची कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहे. माझं वय हे यूथमध्ये आहे आणि यूथमध्येच माणूस भरभक्कम काम करू शकतो, नवीन दिशा, नवीन विचार मांडू शकतं, काम करू शकतं रात्रंदिवस लोकांसाठी. आणि मला वाटतं ही योग्य वेळ होती म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे.